आजे बोले गम मध्ये आता गाणं म्हणणार आता आजे भाऊच्या गाडी आजे आवडत होत गाडी नाही खातात गाडी खोलतोय. आज आपली 88 अपडेट साठी प्रयत्न चालू आहे आमचे. जोरात युद्ध पातळीवर काम चालू आहे आमचं, त्याच्यामुळे आम्ही सर्व कामाला लटकलेलो आहे. जोरदार बघा मित्रांनो, आणि पुढच्या लॉक मध्ये तुम्हाला साऊंड हा पूर्ण फिटिंग केलेला दिसेल, आणि त्या साऊंड फिटिंग केल्यामुळे गाडी अतिशय सुंदर आणि जबरदस्त दिसणार आहे मित्रांनो. फक्त 2 दिवसाचा विषय, 2 दिवसानंतर गाडी पूर्ण कम्प्लीट होणार आहे. आणि जय श्रीराम, जय शिवराम मित्रांनो. तर आपण चाललोय आता परत सिरस मनीला. आपले केशव बँडचे आपले संचालक अभिजित सावंत दादा ते आलेले आहेत, आणि आता मी निघतोय. दादा ते नाक्यावर थांबलेले मित्रांनो, तर म्हटलं शूट करून घेऊ. आणि एक गोष्ट म्हणजे आता परत आपण वर्कशॉपला चाललो, रॉकस्टार वर्कशॉपला. आणि हा व्लॉग कसा होतो कसा आणि ते 100% सांगा. चला मग तर मित्रांनो, आता निघालोय आपले अभिजित दादा ते पण. आता गाडी पोहचून गेली असेल. गाडी रस्त्यात आहे मित्रांनो, तर व्लॉग पूर्ण बघत राहा. मित्रांनो, आता सिरस मनीला पोहोचलोय आम्ही. वर्कशॉपला आलोय आम्ही. आपली केशव बँड ची गाडी बघू शकता. मित्रांनो, आपले सोनू भाऊ काहीतरी वाहून राहिले, पूर्ण घाम घाम झाले ते. आपल्या रॉस्टरचं काम चालू काय मळून राहिले आपले आजी दादा. तर मित्रांनो, आता आपल्या दर रॉकचं पण काम, रॉक 9 काम कितपर्यंत झाले आपण बघू शकता. काम झालंय मित्रांनो, तर फक्त मित्रांनो वर्कशॉपला आलो होते आपले निलेश दादा ते पण. नमस्कार दादा. निलेश आपले जगदीश भवन ते सगळे आपले जेवण करताय. आपले निलेश दादा, आजी भाऊ, आपले ओम दादा, आपले छोटू दादा. नमस्कार मित्रांनो. काही आले होते आज आम्हाला भेट देण्यासाठी, पण त्यांना पण आमच्या शो होत नाही. त्यांनी आम्हाला फोन केला, ते 5 मिनिटात तिथे हजर झाले. काय एवढा लढा लागून गेला आमचा काय माहिती त्यांना. कामच्या पासून काय भेटतंय काय माहित नाही. आजे आजे बोले गम मध्ये गाणं म्हणणार आता आजे भाऊच्या गाडी आवडत होत गाडी नाही खातात आवडत. आपले
लालू दादा, लालू दादा ते आज काय करत होते? मध्ये गाडी खोलतोय आज आपली 88 अपडेट साठी प्रयत्न चालू आहे आमचे. जोरात युद्ध पातळीवर काम चालू आहे आमचं, त्याच्यामुळे आम्ही सर्व कामाला लटकलेलो आहे. जोरदार आमचे आज नितीन भाऊ सुद्धा आलेले आहेत. नितीन भाऊ या ना तुम्ही ब्लॉग मध्ये. आमचे जोरोंचे मित्र आहे आमचे नितीन भाऊ सावकार, हे कळवणला लाईनमॅन म्हणून त्यांची नोकरी आहे एमएससीबीत, आणि ते अत्यावश्यक 24 तास सेवा देत आमाला लाईट बद्दल. त्याच्याबद्दल त्यांच्या आमच्या रॉक स्टारच्या वतीने खूप खूप त्यांचा आभार व्यक्त करतो आम्ही. लाईट ही 24 तास असते आमच्याकडे, त्याच्यामुळे आमचे काम खूप फास्ट चालू आहेत. आणि आमच्याकडे अभि दादा काय काम कसं वाटलं हायड्रोलिक सिस्टम वगैरे तुम्हाला? तुम्हाला आता व्हिडिओ पाहिलाच भेटेल, आपण व्हिडिओ बनवणार आहे हायड्रोलिकचा. तर मित्रांनो, आता थोड्या वेळातच गाडी आपण हायड्रॉलिक वर करू, तर ते बी ठेवणार. आता ही बालाजी बँड आहे, तिचं पण काम झालंच आहे. आता हायड्रॉलिकला जाईल ती पण. दादा त्यांचं जेवण झालं. केशव बँड थोडं हायड्रॉलिक वर करतील. दादा ते गाडी काढताय आता. आपले मित्र भाई मित्रांनो, आता हायड्रॉलिक वर करताय आपले जगदीश दादा. बोला ना. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय खानदेश. आपण खरंच नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन डिझाईन आणि न्यू हायड्रॉलिक सिस्टम आपण केशव बँड नामपूर यांची गाडी आहे, आणि आपण तुम्हाला आता हायड्रॉलिक सिस्टम दाखवणार आहे. तर आता जगदीश भाऊ ते आता हायड्रॉलिक सिस्टम पहिलं कॅप्चर जे आहे ते आता वरती करणार आहे. इकडे झाली पाय पडत काय? नाही नाही कोणतं लागणार. मित्रांनो, सर्वात एक गोष्ट खास राहणार आहे, जे केशव बँड अभि दादा त्यांचे जे आर्टिस्ट राहणार ते ह्या पोझिशनला वाजवणार आहे. मित्रांनो, ती तुम्ही जमिनीपासून बघू शकतात. मी तर म्हणतो ते कमीत कमी तर 10 फूट 8-9 फूट असेल ते. आता जी आपली वरची जी रिंग आहे तिला पूर्ण शार्प येणार आहे अभि दादा त्यांच्या, ती 20 फुटावरती उचलली जाणार आहे.
मित्रांनो, आता स्पीकरांची हायड्रॉलिक वर होत आहे. बघू शकता मित्रांनो, पूर्ण हायड्रॉलिक वर झालेली आहे. तर मित्रांनो, हायड्रॉलिक पूर्ण वर झाली. तर आता लालू दादा ते आपल्याला काहीतरी सांगणार आहेत. मी तर कंटिन्यू रिल्स करून करून हेच चुकलो मित्रांनो, पण आमचे नाना भाऊ आता विलेज म्हणते बोलतील. आता बोला दादांनो, गाडी बघू शकता तुम्ही, हाईट बघा, शिवा चेकिंग बघा. केशव बँक रामपूर ही यांची गाडी आहे. राजूजी भाऊ आहे, या गाडीचे ओनर आहेत. ऑर्डर वगैरे असते या विलेज भाऊंना कॉल करा. अशी सुंदर अशी त्यांनी गाडी बनवली आहे. कलाकारांचा प्लॅटफॉर्म इथे ठेवला आहे. वरती शार्पी सेरिंगचा प्लॅटफॉर्म आहे. पाठीमागा जिथे त्यांनी वरती अजून पंप लावले दोन, इथे मीड येणार आहे. इकडं मीड राहणार आहे, पूर्ण इकडं बेस राहणार आहे खाली. या गाडीमध्ये त्यांची इच्छा आहे 16 बेस गाडी करता येते. या गाडीमध्ये 16 बेस असणार आहे. शार्पीचा विषय हा सस्पेन्स आहे. शार्पी किती टाकता हे दोन एक दिवसात तुम्हाला मित्रांनो लवकरच कळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये गाडीमध्ये किती शार्पी असणार आहे, काय असणार आहे, अजून काहीतरी नवीन टेक्नॉलॉजीचा विषय चालू आहे. डिस्कशन होईल ते 2-3 दिवसात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्लॉग बघा मित्रांनो, आणि पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला साऊंड हा पूर्ण फिटिंग केलेला दिसेल. आणि त्या साऊंड फिटिंग केल्यामुळे गाडी अतिशय सुंदर आणि जबरदस्त दिसणार आहे मित्रांनो. फक्त 2 दिवसाचा विषय, 2 दिवसानंतर गाडी पूर्ण कम्प्लीट होणार आहे. आणि पुढचा व्लॉग पहा. आणि लवकरच काहीतरी राहील 2 दिवसात या गाडीमध्ये. केशव बँड नामपूर. तर मित्रांनो, व्लॉग आपला आता पूर्ण हायड्रॉलिक वर झालेली, म्हणजे गाडी इतकी खतरनाक वाटू राहिली. लाईव्ह तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल का नाही, पण लाईव्ह तेव्हा बघशाल ना तेव्हा गाडी एकदम म्हणजे रॅक जोरात, काही विषय नाही डायरेक्ट. मित्रांनो, आता हायड्रॉलिक खाली करताय दादा ते. तर मित्रांनो, आता आपला पाणी चालू झालेलं आहे. व्लॉग झालाय आपला कम्प्लीट. आता आम्ही निघतोय अभिजित दादा. आम्ही व्लॉग कसा वाटला कसा नाही 100% कमेंट करा. व्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढे 100% करून द्या. भेटू पुढच्या व्लॉगला.